भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे जीवनाशी ती कधीची भांडते आहे। तुम्हाला डिवोर्स साठी नोटीस पाठवते। काय डिवोर्स? हो सर, आम्ही तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती ऐकायलाच तयार नाहीये। अर्थात ती कितपत सिरियस आहे ते मला माहित नाहीये। म्हणजे सर, तुम्ही तिचं ऐकत नाही ना म्हणून ती जिद्दीला पेटली। तिला असं वाटतंय की डिवोर्सचं नाव ऐकून तुम्ही घाबराल आणि तिचं म्हणणं ऐकाल म्हणून। मिसेस पाटील? हो सर। सर तुम्ही डिवोर्स पेपर साइन करा। मिसेस पाटील? सर तुम्ही अनिताला चांगलं ओळखता। तुम्ही सर का डिवोर्स पेपर वर साइन केलं ना तर तिला असं वाटेल की तुम्हाला तिची गरज नाही, तुम्ही तिच्याकडे परत येणार नाहीये आणि मग ती सरळ येईल बघा। पण असंच होईल ना? नक्की असो। शौनक कसा आहे? काय सांगू कसा आहे, दिवसभर सांभाळून सांभाळून बाबांचं जीव अगदी मेटाकुटीस येतो। आणि त्यांनीच थोडं समजुतीने घेतलं असतं ना तर घर डिस्टर्ब झालं नसतं। त्याला सांभाळायला एक मुलगा ठेवलाय पण तोही नीट लक्ष देत नाही, शेवटी बाबांनाच नीट बघावं लागत। खरच कधी कधी असं वाटत की आणि त्याच खरंच काही चुकतंय का माझ काही चुकतंय। तिने तरी माझ्या या अशा भावाला का सांभाळावं। खरच त्याच्या असल्यामुळेच आमचं घर डिस्टर्ब झालंय। अहो माणूस की म्हणून। सर तुम्हाला माहिती आहे अनिताचं वागणं अतिरेकी आहे, आपण तिला आधी शांत करायला पाहिजे। एक गोष्ट मात्र नक्की, तिला तुम्हाला सोडायचं नाही। ह्याच तिचा विकनेसचा फायदा घेऊन आपण तिला वस्तुस्थितीचा स्वीकार करायला लावू। काय झालं मम्मा? नको रडू रडू नको, मला सांग काय झालं। मनातले विचार जात नाहीत का मम्मा? अशाने तब्येत खराब होईल तुझी,
डोंट क्राय. खरं सांगू अशू, मला आता कशातच रस वाटत नाही. माझी जगायची इच्छाच संपली आहे ग. दिवस कसा तरी कामामुळे निघून जातो, पण रात्र आली ना की इतकं एकट वाटत. एकटेपणा खायला उठतो का मला? पण तो आहे ना. कोण? राजन? तो तर असून नसल्यासारखाच आहे. त्याच माझ्यावर प्रेम नाहीये ग, कधीच नव्हतं. त्याच फक्त स्वतःवर प्रेम आहे आणि माझ्या पैशावर. त्याच्या मते मी म्हणजे फक्त पैसे मिळवण्याचं मशीन आहे. छान डायलॉग होता, छान. चांगली बदनामी चालली आहे माझी लोकांसमोर. काय तू इथे कशासाठी आलीस? मम्माला भेटायला. तुझ्या मम्माला भेटायला? काय संबंध तुझा आणि मम्माचा आता? निघायचं. राजन बोलू नकोस. तुझ्या तब्येतीला ते बरं नाहीये. तुम्हाला काळजी वाटत तिच्या तब्येतीची? ती जेव्हा बेशुद्ध पडली होती ना घरात, तेव्हा तुम्ही खंडाळ्याला गेला होता मित्रांबरोबर एन्जॉय करायला. शट अप. ओरडल्याने सत्य लपत नाही. तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी मम्माला माझ्यापासून आणि पप्पांपासून लांब केलं, तिचा फायदा उचलला, आणि आता तिच्या पैशावरती जगताय? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. राजन खबरदार, माझ्या मुलीच्या अंगावर हात उकारलास तर. हो हो, तुझी मुलगी नाही का? आज आठवण होतोय तुला तुझ्या मुलीची? काय काय ड्रामा काय चालवलाय तू? कसला विचार करताय तुम्ही? हा, पुन्हा त्या वकिलाकडे परत जायचा विचार नाहीये ना? नाही असेल तर डोक्यात ना काढून टाक. तुझी केस त्यानं कधीच डिसमिस केली. पण तुमची केस आता ओपन झाली मिस्टर राजन दवे. तुम्ही जर का माझ्या मम्माला त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे. तुम्हाला लक्षात आहे ना मी काय बोलले ते? व्हॉट अ परफॉर्मन्स, फॅन्टॅस्टिक. मानला, मोठी नटी होईल ती. तुझीच मुलगी आहे. संजीव तुला काही बोलला का ग? कशाबद्दल? हेच डिवोर्सची नोटीस त्याला मिळाली का नाही काही? अहो म्हणत होते. मग काय रिएक्शन झाली त्याची? म्हणजे तो तुला काही बोलला? नाही, पण
पेपर साइन करून देईन असं म्हणाले होते. काय त्याने सही केली? बहुतेक केली असावी. अनिता तुला काय फरक पडतोय? नाहीतरी तुला डिवोर्स पाहिजे होता की नाही? आणि बघ मी तुला आता सांगते, म्युच्युअल कन्सेंट मुळे तुला नक्की डिवोर्स मिळेल लवकर. मी तर म्हणतो माझ्या ओळखीचा आणखीन एक चांगला ऍडव्होकेट आहे. ते तर म्हणत होते याहूनही लवकर जर तुम्हाला डिवोर्स हवा असेल तर दुसरेही मार्ग आहेत. म्हणजे त्या ग्राउंड वर तुला 2 महिने डिवोर्स मिळू शकतो. म्हणजे तुलाही असंच वाटतंय की आमचा डिवोर्स लवकर व्हावा? हो, तूही सुटशील आणि आम्हीही सुटू. ए जास्त शहाणपणा करू नकोस. हो असं काय करता? अनिताच्या चांगल्यासाठीच तर बोलतोय तो. हे बघ अनिता, मी तुला सांगते कोणत्या वेड्या भावाचं करत राहणार आहे, त्यापेक्षा तू सरळ डिवोर्स घे. हो की नाही रे? मुलाला स्वीकारणारा तुला कोणी ना कोणी चांगला नवरा नक्कीच मिळेल. एखादा छानसा मुलगा बघ आणि लग्न करून टाक. आई ग, तू हिला सांगून ठेवा मला असले फालतू सल्ले देऊ नको म्हणून. सानिका साहब पाणी पी, पाणी पी, पाणी पी. सावकाश वर बघ, बरं वाटते? हो, संजू सरांनी आठवण काढली वाटत. केवढा ठसका लागला म्हणून एवढा जोरात ठसका लागला. पुरे हा, हे मुद्दा म्हणून असला प्रेमाचं प्रदर्शन करायची काही एक गरज नाहीये. अनिता, अनिता अगं भरल्या ताटावर उठू नको अशी. अनिता, ए अनिता, हा काय ग, खरंच त्याला काही वाटलं नाही? वाटलं रे. हे बघा, मी आपल्याला जर का असं वाटत असेल ना की अनिता पुन्हा संजीव कडे जावी, तर प्लीज तू काही बोलू नकोस. मी सांगते तुला, अनिता नक्की संजीव कडे जाईल. अजून कशी मिलिंद आले नाही, खूप उदास कोंडल्यासारखं वाटत. कुठे, कोणाच्या घरी आहे? कधी कधी वाटत एका अनोळखी माणसाच्या घरी बामणी म्हणून राहते. शैलेश केला, आई अप्पाही तुटले, आता इथेच राहायचं आयुष्यभर. एक नको असलेलं जीवन जगत. प्रत्येक मुलीला लग्न झाल्यावर असंच वाटत असेल, परक्यासारखं. कशा रुळात असतील त्या? हॅलो उर्मी, कशी आहेस बेटा? काय चाललंय? आई, अगं मिलिंदची वाट बघतीये. अजून आला नाही? त्याला रागवायला तिथे आप्पा नाही येत ना. हे बघ उर्मी, आप्पांना तुझ्याशी बोलायचंय. बोल त्यांच्याशी बेटा. हॅलो आप्पा, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे बेटा. अप्पा. बेटा तू ठीक आहेस ना? तुझ्या अप्पावर रागवली नाहीस ना? अप्पा, तुम्ही जे काही केलं ते माझ्या सुखासाठी केलं.
खूप सुखी आहे खरंच. नक्की? अगदी नक्की. मग इथे कधी येत आहे घरी जेवायला? मिलिंना विचारून सांगते. अग तू गेल्यापासून आईला अजिबात करमत नाहीये माहितीये. एकट्या आईलाच. मलाही बेटा. अग आता रागवायला कोणीच राहिलेलं नाहीये ना, आणि आता तुझ्यावर पण हक्क नाही. असं काय म्हणता आप्पा? अजूनही तुम्ही माझ्यावरती हक्काने रागवू शकता, पण तुम्हाला रागवायचंच असेल ना तर ते तुमच्या जावयावरती रागवा, अजून आला नाहीये तो. असं आता येऊनच देत त्याला, असं चांगला फैलावर घेतो. Nothing's gonna change my love for you. You ought to know by now how much I. काय रे सलील, एक एक असं तिच्या कवर मध्ये घालत नाही सू. ए तू आता आहेस ना, तू गेल्यावर बघू. मी गेल्यावर कुठे नाही जाणार आहे मी. तुला बघायला एक प्राणी येणार आहे, प्राणी. मी पाहिला त्याचा फोटो. सांगू? अजिबात सांगू नकोस. मला काही एक उत्सुकता नाहीये बघायची. का? शी, आईचा मुडाप होईल म्हणून फक्त काय ते उरकायचं. ए तुला घाई असेल ना तर तू सुरू कर, चहा पोहे सुरू कर, सुरू कर. ए मला काही घाई वगैरे नाहीये, कळलं ना. तू घे ना. घे गा अवंतिका. काय काळशी माणूस जन्मात पाहिला नव्हता. हॅलो. हा सलील आहे, एक मिनिट. हा श्वेता. नाही म्हणून सांग. अरे मी मी देते म्हणून सांगितलं. घे. हॅलो. हा काय काय वाचत बसलो तो. हो उद्या. नाही उद्या नाही जमणार, कामात आहे. परवा तर हो सांगेन मी, नंतर सांगेन तुला फोन. ओके बाय. एवढं काय अगदी सांगितलं असतं मला तर मी आज निघून गेले असते. काही गरज नव्हती तुला आज जाण्याची, आमच्या असं काही प्रायव्हेट आणि कॉन्फिडेन्शियल नाहीये, कळलं ना. प्रायव्हेट आणि कॉन्फिडेन्शियल नाहीये. मग ही श्वेता कोण आहे? गाय एक अशीच मला एक रस्त्यात भेटलेली मुलगी आहे. रस्त्यात भेटली? हो. मला सुरुची सांगत होती रस्त्यात तुम्ही दिसला होतात आणि काय काय करत होतात. ओ माय गॉड, त्या सुरुचीने तुला काय काय सांगितलं असं मी कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही जे जे काय केलं ते सगळं सांगितलं. ए एक मिनिट, हे असं काय काय असं उगाच जोरात बोलणार की मी काही केलेलं नाहीये, कळलं ना. ती फक्त माझी एक मैत्रीण आहे. हा पण ती आता जरा वेगळ्या ट्रॅकवर सुरू झाली. वेगळ्या ट्रॅक म्हणजे? वेगळं म्हणजे मला असं वाटत की ती माझ्यात इन्वॉल्व्ह झाली. ओ मग मग काय तुला काय प्रॉब्लेम आहे का? चांगली नाहीये. कम ऑन आमी, यू नो मी. सलील मी तुला एक गोष्ट सांगू, तू आशूचा विचार करणं सोडून देत हे बघ तुलाच त्रास होईल. अनिश सारखं मलाही कुठे लांब जात आलं असत की बरं झालं असत ना, पण मी नाही जाऊ शकत. हे अनिश आता काय करत असेल, काय वाटत असेल त्याला? चला झोपूया आता. गुड नाईट. किती उशीर, मी केव्हाची वाट पाहते माहितीये? एक फोन तरी करायचा होता, आता तर मला काळजी वाटायला लागली होती.
काय एक फोन तरी करायचा होता. नाही नाही त्यानंतर काय म्हणालीस? काळजी वाटायला लागली होती मला. चला म्हणजे तुला माझी काळजी वाटते तर. तुम्हाला कुठे वाटते माझी काळजी? असं तुला वाटत? काळजी वाटत असती तर लवकर घरी आला असता. काम संपून निघालोच होतो. इतक्यात मित्र भेटला शिर्या आणि बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे मग आम्ही बियर पीत बसलो. सॉरी पण आप्पांचा फोन आला होता. मी त्यांना सगळं सांगितलं. काय मी बियर पितो म्हणून? नाही. हे बाई त्यांना असलं काहीतरी सांगत जाऊ नका, नाहीतर गुणी जावयाच्या संकल्पनेला तडा जाईल त्यांच्या. पण आप्पा चांगले रागावणार आहेत तुम्हाला उशिरा आल्याबद्दल. खरंच? आवडेल मला. बऱ्याच दिवसात कोण ओरडलं ना? तू सुद्धा आल्या आल्या जी काही चिडलीस ना. सॉरी. आवडलंय मला. अगं तुझ्या चिडण्यात ओरडण्यात एक आपुलकी आहे. उर्मिला माझ्यासाठी इतकंही पुरेसं आहे.